नमस्कार, मी पूजा। पूजाज मॅजिक किचन मध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं गोड खमंग आणि खुशखुशीत स्वागत। तर आज आपल्या दिवाळी फराळ या सिरीज मधील भाग 14वा आणि भाग 14वा आहे। आज आपण बनवणार आहोत मेथी मठरी किंवा मेथीचे खारे शंकरपाळे। अगदी खुशखुशीत कुरकुरीत होतात हे शंकरपाळे। दिवाळी फराळाच्या ताटामध्ये आपण पारंपरिक पदार्थ तर बनवतोच, पण ताटाची शोभा वाढवण्यासाठी किंवा आपल्या पाककलेचं वैविध्य दाखवण्यासाठी यासले नवीन पदार्थ देखील बनवत असतो। हा पदार्थ बनवून बघा, अगदी मस्त कुरकुरीत होतो आणि खूप छान, सगळ्यांना खूप आवडेल असा हा बनणार आहे। अगदी झटपट घरातील साहित्यात बनून तयार होतो। तर ही मेथी मठरी किंवा शंकरपाळे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी इतके मेथीची पानं घेतली आहे। अगदी पानं पानंच घ्यायची, देठाचा भाग घ्यायचा नाही। स्वच्छ धुवून सुकवून आणि मग अगदी बारीक जमेल तितकी बारीक कट करून घेतलेली आहे। दाबून भरलेली आहे एक वाटी आहे। तुम्ही कपच्या मेजरमेंट घेऊ शकता किंवा घरातील कुठलीही वाटी घ्यायची आणि त्याने सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे। सर्वप्रथम आपण ही मेथी फ्राय करून घेऊ, म्हणजे थोडी शिजवून घेऊ। त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवून अगदी चमच्याभर इतकं तूप टाकायचं आणि त्यावरती ही मेथी फ्राय करून घ्यायची आहे। सुकलेली आहे तरी देखील यामध्ये पाण्याचा अंश असतो, तो पूर्णपणे निघून जावा त्यासाठी ही थोडी परतून घ्यायची। तुपात परतल्याने मेथीचा कडवटपणा देखील थोडा कमी होतो, त्यासाठी तुपात परतून घेतली आहे। आता गॅसची फ्लेम बंद करू आणि थंड होऊ देऊ। तोपर्यंत इथे एका मोठ्या बाउलमध्ये इथे मी 1.5 वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्येच आता 1/2 वाटी इतकं रवा टाकून घेत आहे। बारीक रवा आहे आणखीन खुसखुशीत आणि कुरकुरीत होण्यासाठी। तर म्हणजे पूर्ण 2 वाट्या इतकं आपलं हे पीठ आणि रव्याचं साहित्य तयार झालं आहे। यामध्ये चवीप्रमाणे किंवा 1 चमचाभर इतकं मीठ टाकून घेतलं आहे, 1 चमचा इतका ओवा टाकला आहे, 2 मोठे चमचे इतकं पांढरे तीळ टाकून घेतले आहे आणि 1/2 चमचा इथे मिरपूड टाकून घेतले आहे। जाडसर कुटून घ्यायची, खूप छान टेस्ट लागते। 1 चमचा इतकी पिठी साखर टाकली आहे। मेथी आहे थोडी कडवट असते, त्यामुळे थोडा हिंग टाकून घ्यायचा, म्हणजे खूप छान टेस्ट येते। आता ह्यामध्ये काही मसाले टाकून घेऊ। इथे 1/2 छोटा चमचा इतकी हळद टाकून घेतली आहे, 1 चमचा लाल तिखट। तिखट कमी अधिक करू शकता तुमच्या इच्छेनुसार, तुम्हाला कितपत तिखट किंवा फिक्के किंवा खारे शंकरपाळे हवे आहेत। त्यासाठी सर्व मसाले या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सगळे फ्लेवरफुल आहे, सगळे फ्लेवर आपल्या पिठाला लागले जातील। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये त्यात मी इथे 3 छोटे चमचे इतकं तूप टाकून घेतलं आहे। तुपाचं मोहन टाकायचं आहे, आपलं रूम टेम्परेचरचंच तूप आहे। आणि इथे तुमची वाटी जर मोठी असेल तर तुम्ही तूप आणखीन 1/2 चमचा वाढवू शकता। या पद्धतीने तूप पूर्ण मोहन लागल्यानंतर अशी मूठ वळाली पाहिजे, म्हणजे तुपाचं मोहन अगदी बरोबर आहे। आणि यामध्ये आता आपण ही मेथी ॲड करून घेऊ। थंड झाली आहे थोडीशी, आता ही या पिठामध्ये ॲड करून घेऊ आणि हाताने पूर्ण पिठाला लागली गेली पाहिजे, कारण हिचे गोळे झाले आहे शिजल्यामुळे। तर आता पूर्ण पिठाला व्यवस्थित बारीक करून, म्हणजे मोकळी मोकळी करून घ्यायची आणि पूर्ण पिठाला याचा फ्लेवर लागला पाहिजे, त्यासाठी व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। आता पीठ तयार आहे आपलं। यामध्ये थोडं पाणी ॲड करून याची घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अगदी मस्त घट्ट आहे। आता याला झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी रेस्ट करण्यासाठी ठेवू। रवा आहे त्यासाठी। इथे मी दुसऱ्या वाटीमध्ये साठा बनवण्यासाठी 1/2 चमचे इतकं तूप घेतलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे इतकं कॉर्नफ्लॉर टाकलं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून मस्त फेटून घ्यायचं। अगदी क्रीमी टेक्स्चर याला येतं, म्हणजे आपलं इथे साठा देखील तयार आहे। व्यवस्थित पातळसर आपल्याला पसरवता येईल यासाठी असं क्रीमी असं बनवून घ्यायचं। आता आपलं साठाही तयार आहे, पीठही तयार आहे। 10 मिनिट झाली आहे। आता या पिठाचे आपण असे मोठे मोठे गोळे करून घेऊ। आपण चपातीला जितकं पीठ घेतो त्यापेक्षा अधिक घ्यायचं आणि असे मोठे गोळे करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला अगदी मोठी चपाती लाटता येईल याची असे। तर इथे मी 5 याचे गोळे बनवून घेतले आहे सारख्या आकारामध्ये। आता हे एकसारखा असा करून घ्यायचा, गोल आकार द्यायचा आणि पोळपाटावर ठेवून लाटून घ्यायचा आहे। याची चपाती बनवून घ्यायची आहे। आपण रेग्युलर चपाती जशी लाटतो अगदी तशीच पातळसर ह्याची चपाती लाटून घ्यायची आहे। ही बघू शकता बिलकुल सुद्धा पोळपाटाला चिटकत नाही आहे, पण जर तुम्हाला वाटत असेल चिटकते तर थोडासा पिठाचा हात लावू शकता, थोडं पीठ डस्ट करायचं आणि आपली नॉर्मल चपातीसारखी अगदी पातळसर अशी मोठी चपाती लाटून घ्यायची आहे। अगदी सरसर लाटून तयार होते।
आता तुम्ही बघू शकता लाटून तयार झाली आहे। आता यावरती आपण जो साठा घेतला आहे तो या पद्धतीने लावून घ्यायचा आहे, पसरवून घ्यायचा आणि खूप जाडसर असा थर न देता अगदी पातळ लेयर द्यायची आहे आणि पुसून घ्यायचा आहे सगळीकडे। तर आता यावरती कॉर्नफ्लॉर किंवा मैदा किंवा गव्हाचं पीठ तुम्ही काहीही डस्ट करू शकता, अगदी थोडंसं डस्ट करायचं, खूप जास्तही नाही। आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोन्ही बाजूंनी याला फोल्ड करायचं आहे। आपण स्क्वेअर पराठा करताना जसं करतो पुडं बनवतो अगदी तसंच त्याच पद्धतीने याची पुडं करून घ्यायची आहे। पुन्हा यावरती थोडा साठा लावून घ्यायचा आहे फोल्ड केलेल्या भागावरती आणि पुन्हा थोडंसं पीठ डस्ट करून घ्यायचं आहे आणि पुन्हा वरूनही एक फोल्ड द्यायचा आणि खालूनही। आता आपला स्क्वेअर पराठा बनवण्यासाठीची पारी तयार आहे। आता पुन्हा याला लाटून घेऊ। ज्या भागातला जॉईन आहे तो खाली करायचा म्हणजे व्यवस्थित हे जॉईन चिटकल्या जातील आणि उभा आणि आडवा असाच हा पराठा लाटून घ्यायचा म्हणजे याचा स्क्वेअर शेप जो आहे, चौकोनी आकार जो आहे तो मेंटेन राहतो। गोलाकार न करता उभा आणि आडवाच लाटून घेऊन याची पुन्हा चपाती बनवून घेतली आहे आणि पुन्हा यावरती साठा लावून घ्यायचा आहे। तुम्ही प्रोसिजर इथेही थांबवू शकता पण असं केल्याने आणखीन छान खारीपेक्षा जास्त लेयर येतात। आता इथे पूर्ण साठा लावून घेतला आहे, अगदी पातळसर पसरवून घेतला आहे। पुन्हा यावरती थोडंसं पीठ डस्ट करायचं, भुरळायचं आणि पुन्हा वरून एक फोल्ड द्यायचा आणि त्यावरतीच हा दुसरा फोल्ड द्यायचा आहे। एकावर एक ठेवून पुन्हा हे थोडंसं हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आणि लाटण्याच्या साह्याने थोडंसं लाटून घ्यायचं आहे म्हणजे आणखीन थोडं लांबट होईल आणि याचा थिकनेसही थोडासा कमी होईल। हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे म्हणजे पुढं छान मोकळी होतात। तुम्ही बघू शकता याचा थिकनेस खूप फुलल्या जातात त्यामुळे थिकनेस खूपही जाड ठेवायचा नाही। आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याचे उभे असे शंकरपाळे कापून घ्यायचे आहे। अगदी लांबट आकारात खूप छान दिसतात, या मेथी स्टिक्सही म्हणतात याला। अगदी मस्त खारीसारखे तयार झाले आहे, प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने बाकीच्या पिठाचेही शंकरपाळी तयार करून घेऊ। आता इथे सर्व शंकरपाळी तयार आहे। मी तेलही तापण्यासाठी ठेवलेलं होतं, तेल छान गरम करून घ्यायचं आणि मग मध्यमाचेवरती ही सगळी शंकरपाळी जितकी बसतील तितकी यामध्ये सोडून घ्यायची आहे। खूप गर्दी करायची नाही। शंकरपाळी तेलामध्ये टाकेपर्यंत गॅसची आच मध्यम ठेवायची, तेल छान गरम हवं, छान तापलेलं हवं। आणि आता पूर्ण शंकरपाळी टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवरतीच हे छान तळू द्यायचे आहे। लगेच चमचा किंवा झाऱ्या लावायचा नाही, हळूहळू हे वरती येतात, तळून आपोआप वरती येतात आणि मग आपण चमच्याच्या साह्याने उलटपालट करून दोन्ही साईडने छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। ही शंकरपाळी वरती आल्यानंतर, फुलून वरती आल्यानंतर गॅसची आच पुन्हा मध्यम करायची आणि छान दोन्ही बाजूंनी खरपूस अशी थोडी लाईट ब्राऊन कलरवर तळून घ्यायची आहे। खूप डार्क रंगावर तळायची नाही, कारण काढल्यानंतर याचा कुकिंग प्रोसेस चालू असते, मग आणखीनही जास्त डार्क होऊन जातील आणि करपट चव लागते। त्यामुळे हलक्या बदामी रंगावर किंवा हलक्या ब्राऊन रंगावरती आली की लगेच ही काढून घ्यायची आहे, झाऱ्यामध्ये काढून घ्यायची। आणि झाऱ्यात काढल्यानंतरही झाऱ्या व्यवस्थित पिथळून घ्यायचा, म्हणजे ही शंकरपाळी तेलकट होत नाही, बिलकुलही तेल राहत नाही। तुम्ही बघू शकता असंही यामध्ये बिलकुल तेल दिसत नाही आहे। अगदी मस्त झाली आहे, प्रत्येक लेयर अगदी मस्त खुलून आले आहे। आणि याच पद्धतीने मी सगळी शंकरपाळी तयार करून घेतली आहे, तळून घेतली आहे। तुम्ही बघू शकता प्रत्येक गाण्यामध्ये मस्त लेयर सुटले आहे। तर बघितलं किती सोपी रेसिपी होती, अगदी झटपट घरातील अवेलेबल साहित्यात गव्हाच्या पिठापासून खारीपेक्षाही खुसखुशीत अशी ही आपली शंकरपाळी बनून तयार झाली आहे। फराळाच्या ताटाची मस्त शोभा वाढवतील आणि तुम्ही बघू शकता हाताला लावून दाखवते, बिलकुल देखील तेलकट झाली नाही आहे आणि चुरल्यावरती लगेच चुरा होतो अशी ही कुरकुरीत आणि खुसखुशीत झाली आहे। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही काही सजेशन असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, प्रतिक्रिया कळवा। आणि अशाच मस्त रेसिपी सोप्या पद्धतीने बघण्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील बेल आयकॉनवरही क्लिक करा। पुन्हा भेटूया, बाय।